वेलकम स्टुडंट्स संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक अकरावे आपण अभ्यासत आहोत नाव आहे बदलता भारत भाग एक यामध्ये एकूण नऊ उपघटक आहेत आज आपण उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान पाचवा उपघटक आहे हा उपघटक अभ्यासू या पूर्वीचे उपघटक आणि दहा प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता मी क्रमाने व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत चला तर पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारतात कसे बदल झालेले आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान या भागात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोजक्या घटनांचा आढावा घेतलेला आहे काही महत्त्वाच्या घटना आता आपण पाहूया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतात झालेला बदल सी डॅक सी डॅक म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग सी डॅकचं लाँग फॉर्म आहे हा सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग सी डॅकच्या पुढाकाराने भारतात परम आठ हजार हा महासंगणक निर्माण करण्यात आला होता पहिला संगणक हा परम एक लाख एकावर किती एक, एक दोन तीन चार शून्य हा महासंगणक एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आकाराला आला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये परम या महासंगणा संगणकाची क्षमता प्रचंड होती गणिती क्षमता या महासंगणाची महासंगणकाची अतिशय प्रचंड होती म्हणूनच महासंगणक असं म्हटलेलं आहे त्याला परम यामुळे भारताचा महासंगणकाच्या जागतिक बाजारपेठेत प्रवेश झाला जागतिक बाजारपेठेत भारताचा प्रवेश महासंगणक निर्मितीचे उच्च तंत्रज्ञान प्राप्त असलेल्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताला स्थान मिळाले काही मोजक्या देशांच्याकडे हे तंत्रज्ञान होतं त्यात भारत होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये यापेक्षा अधिक विकसित असा परमपद्म महासंगणक तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आणि दोन हजार तीनमध्ये परमपद्म महासंगणक राष्ट्राला समर्पित करण्यात आला म्हणजे दोन हजार तीनमध्ये मध्ये तो पूर्णत्वास आलेला आहे परम पद्म हा महासंगणक उदारीकरणाचा फायदा भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला मिळाला उदारीकरणाचं धोरण एकोणीशे एक्क्याण्णवला सुरू झालेलं होतं त्याचा फायदा भारताला भारता मिळालेला आहे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे अनुकूल धोरण आणि सरकारचं खूप अनुकूल धोरण होतं या क्षेत्रासाठी उद्योजकांची दूरदृष्टी अनेक उद्योजकांनी या उद्योगात उतरलेले आहेत संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार भारतभर तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला होता तसेच इंग्रजी भाषेवर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते अभियंते म्हणजे इंजिनियर इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आणि अतिशय उत्तम ज्ञान असणारे अभियंते यांच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये भारताच्या एक एकूण निर्यातीत सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा तीन पॉईंट दोन टक्के होता निर्यात क्षेत्रात सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा तीन पॉईंट दोन टक्के होता तो दोन हजार पाच नंतर पंचवीस टक्क्याहून अधिक झालेला आहे अतिशय निर्यातीचा वाटा वाढलेला आहे तीन पॉईंट दोन वरून पंचवीस टक्के झाला आहे दोन हजार पाचमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतातील प्रमुख महानगरात इंटरनेट सेवाही सुरू झाली इंटरनेटचा आज तर आपण सर्वजण अतिशय उत्तमपणे लाभ घेत आहोत दोन हजार चारमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली हे सगळ्यात महत्त्वाचं आशियातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी पुणे आणि बंगळुरू ही माहिती तंत्रज्ञान उद्योगाची विशेष केंद्रे म्हणून प्रसिद्धी झाली बंगलोर म्हणतात किंवा बंगळुरू आणि पुणे हे दोन केंद्र भारतातील आंतरजाल तंत्राचा उपयोग करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठी आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांना जगभर मागणी आहे आणि जगभर भारतीय इंजिनियर या क्षेत्रात काम करत आहेत अमेरिकेत तर खूप आहेत इंजिनियर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अन्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे दोन वेळा अणुस्फोट चाचणी केली आणि अनुस्फोट चाचणीसुद्धा के केलेली आहे पोखरण येथे राजस्थानमध्ये ठिकाण आहे कारण लष्करीदृष्ट्या भारत सक्षम होणं गरजेचं आहे समुद्र समुद्रकिनारे आणि हवामान याविषयी उपयोगी माहिती गोळा करण्यासाठी ओशन सॅट या भारताच्या उपग्रहाचे ध्रुवीय कक्षेत पदार्पण झाले ओशन सॅट हा उपग्रह देखील भारताने सोडलेला आहे हवामान समुद्र समुद्रकिनारे इथली माहिती गोळा करण्यासाठी दोन हजारमध्ये दूरध्वनी सेवा म्हणजे फोन लँडलाईनची नंतर सॅल सेल्युलर फोन इंटरनेट इंटरनेट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बी एस एन एलची स्थापना झालेली आहे भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलची स्थापना झालेली आहे भारतीय भारतीय विज्ञान विज्ञान काँग्रेस काँग्रेस संस्था संस्था इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन या संस्थेची स्थापना पंधरा जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी झालेली आहे भारतात भारतातील वैज्ञानिक वातावरणास प्रोत्साहन व वा शोधनिबंध विज्ञानाच्या वातावरणाला प्रोत्साहन देणं शोधनिबंध संशोधन पत्रिका नियतकालिके यांचे प्रकाशन करणे हा त्याचा उद्देश होता या संस्थेचा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बासष्टाव्या संमेलनाचे अध्यक्षपद प्रथमच महिला वैज्ञानिक चट चटर्जी यांनी भूषवले की एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बासष्टावं संमेलन झालं होतं या संस्थेचं अध्यक्ष होत्या महिला असीमा चटर्जी आणि ही माहिती घेतलेली आहे या वेबसाईटवरून दोन हजार सातमध्ये मध्ये भारताने अवकाश संशोधनातील एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले दोन हजार सात इटलीचा उपग्रह भारताने व्यापारी तत्वावर अंतराळात सोडला इटलीचा उपग्रह घेतला होता भारताने आणि अंतराळात सोडला काम हे काम मिळवण्यासाठी अन्य राष्ट्रांनी चढ्या दराने किंमत आकारली होती भारताने वाजवी किंमत आकारून हे काम केले आणि भारताने काम केले आहे कमी किमतीत तरीही भारताला या व्यवहारातून नफा मिळालेला आहे इटलीचा उपग्रह सोडण्याचं काम होत होते व्यापारी तत्वावर काम करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना बेल्जियम दक्षिण कोरिया इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह अंतराळात सोडले होते म्हणजे इटलीचा सोडला त्यातही यश आलेलं आहे आणि इतर देशांचे पण उपग्रह सोडण्याचं काम भारताने केलं व्यापारी तत्वावर पैसे घेऊन दोन हजार आठ मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान एक या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले भारताने सोडलेले हे यान चांद्रयान एक त्यानंतर मंगळयान आणि चांद्रयान दोन हे उपग्रह देखील सोडलेले आहेत अवकाश क्षेत्रातसुद्धा भारताने प्रगती केलेली आहे आता आपण पाहूया व्ही व्ही पी ए टी वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल भारत सरकारने दोन हजार अकरामध्ये नागालँडच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या यंत्राचा वापर केला मतदानासाठी हे यंत्र वापरलं जातं व्ही व्ही पी ए म्हणतात वापर करण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणीस पासून लोकसभा निवडणुकीसाठी यंत्राचा सर्वाधिक वापर झाला एकोणीस पासून मतदाराला आपण कोणाला मत, मत दिलेले आहे हे यंत्रातील स्लीपद्वारे तपासता येते म्हणजे मतदान केलं की एक स्लीप येते मतदाराला आणि त्यावर असतं की कोणाला मत दिलेलं आहे मतदानानंतर काही सेकंदासाठी मतदाराला स्लीप दिसते ती स्लीप फक्त दिसते हातात घेता येत नाही मतदारालाही या यंत्राद्वारे स्वतःच्या मताची खात्री यायची म्हणजे आपण मत कोणाला आहे त्याचा तो पुरावा त्याला दिसतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा